KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. गोटेवाडी येथील फुटलेल्या लघु पाडबंधारे तलावाची पाहणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष नंदा डॉक्टर अतुल भोसले यांनी अधिकाऱ्यांसह केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी निधीमुळे तसेच तांत्रिक कारणामुळे रखडलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन तसेच मुख्यमंत्री सकारात्मक असून हे काम लवकरच सुरू करण्यात येईल तशा सूचना देखील संबंधित विभागाला दिली असल्याची माहिती आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली. गोटेवाडी येथील बंधाऱ्याचा सांडवा फुटल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व धरणे आणि बंधाऱ्याचे सर्वेक्षण करून भविष्यातील हानी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीचे अध्यक्ष नामदार डॉक्टर अतुल भोसले यांनी प्रशासनाला दिल्या. गोटेवाडी येथील बंधाऱ्याचा सांडवा फुटल्याने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ते प्रांताधिकारी, कृषी अधिकारी व अन्य शासकीय अधिकाऱ्यांसमोर गोटेवाडी येथे आले असतात. या प्रश्नी प्रशासनाला सूचना केल्या. येळगाव विभागातील गोटेवाडी गावातील बंधाऱ्याचा तात्पुरता केलेला सांडवा रविवारी प्रचंड पाऊस व पाण्याच्या दबावाने वाहून गेला. अचानक फुटलेल्या या सांडव्यामुळे धरणातील पाणी वाहून गेल्यामुळे खालील भागातील असणाऱ्या 17 ते 18 शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच धरणातील दगडधोंड्याचा खच या शेतात साचला असून भात पीक वाहून गेला आहे. या नुकसानीची आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. दरम्यान या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे त्यामुळे तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी संयुक्तपणे नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे पाठवावेत जेणेकरून या शेतकऱ्यांना भरीव मदत देणे शक्य होईल असंही डॉक्टर अतुल भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसेच महावितरणाच्या 1000 मेगावॅट विद्युत वाहिनीचे खांब स्थलांतरित न झाल्यामुळे बंधाऱ्याचे काम रखडले आहे. याबाबत बोलताना आमदार भोसले म्हणाले उर्वरित कामाच्या पूर्तीसाठी सर्वेक्षण करणे गरजेचे असून यासाठी प्रांत कार्यालयामार्फत महावितरणाला सुमारे 60,000 रुपये अदा केले जाणार आहेत. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यावर जलसंधारण खात्यामार्फत खांबाचे स्थलांतरण करण्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी प्रदान करण्यात येणार असून बंधाऱ्याच्या कामाच्या पूर्ततेसाठी तरतूद केलेल्या 7,20,00,000 रुपयाच्या निधीतून हे काम त्वरित मार्गी लावले जाणार असल्याची ग्वाही आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली. तसेच धरणग्रस्तांनाही अधिकाधिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील आमदार अतुल भोसले यांनी सांगितलं. गोटेवाडी बंधाऱ्याची आम्ही पाहणी केलेली आहे. गोटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्याच्या फ्लोमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचं सुद्धा पंचनामे करण्याच्या बाबतीत आदरणीय प्रांत साहेबांनी आदेश दिलेले आहेत. साधारण 1500 शेतकरी आहेत ज्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि हा सगळा डोंगरी भाग असल्यामुळे एकच पीक शेतकरी घेतो त्याचं नुकसान होणं योग्य नाही आणि त्यामुळं तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी हे एकत्र बसून पंचनामे करून शासन त्याच्यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेईल. या परिसराची पाहणी केल्यानंतर प्रांत साहेबांना तशा पद्धतीची आम्ही सूचना केलेल्या आहेत. प्रांत साहेब सर्वेसाठी साधारण 60 ते 70,000 रुपयेपर्यंतची रक्कम ही ताबडतोब MSEBला देणार आहेत आणि सर्वे झाल्या लगेचच जलसंधारण खात्याच्या माध्यमातून 10,00,000 रुपये पोलच्या शिफ्टिंगसाठी देणार आहोत जेणेकरून पोलचं शिफ्टिंग झाल्या ह्या बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्याच्या बाबतीमधल्या प्रक्रियेला सुरुवात होईल. या बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्यासाठी शासनाने 6,20,00,000 रुपयेचा निधी तरतूद करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी पोलचं शिफ्टिंग होईल त्या दिवशी त्वरित निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी ह्या सगळ्या प्रकरणाच्या विषयी चर्चा झालेली आहे. त्यांनीसुद्धा ह्याविषयी अत्यंत गांभीर्यानं पावलं उचलण्याच्या बाबतीमध्ये संबंधित मंत्री महोदयांना आदेश केलेले आहेत. आदरणीय जलसंधारण मंत्री तानाजीरावजी सावंत साहेबांची सविस्तर चर्चा याच्याविषयी झालेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सर्वे करणं आणि सर्वे झाल्यानंतर पोलचं शिफ्टिंग करणं झाल्या लगेचच पुढचा 6,20,00,000 रुपयेचा निधी वितरित होईल आणि कायमस्वरूपी हा प्रश्न सगळा मार्गी लागलेला आपल्याला दिसेल. त्या ठिकाणी ज्या धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न अजून प्रलंबित आहे त्याविषयी काय? मदत व पुनर्वसन मंत्र्यांशी आम्ही तो विषय सुद्धा घेणार आहोत. निश्चित स्वरूपी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हे शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना समर्पित असणारं सरकार आहे आणि त्यामुळे निश्चित स्वरूपी जसं वांग मराठवाडीच्या धरणाचे प्रश्न जवळजवळ सोडवत आणले तसे हे प्रश्नसुद्धा आमचं सरकार सोडवेल.
KMS News, आपलं कराड, आपला आवाज़।